अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या 11 वर्षापासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल अखेर लागला आहे. या प्रकरणातील 5 आरोपींपैकी इतर 3 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी प्रतिक्रिया दिली. विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टिपथात येतो. 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. जे खरे शूटर्स होते त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली ही महत्वाची बाब आहे. आम्ही समाधानी आहोत असं त्यांनी नमूद केलं. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास आणि नाला सोपारा शस्त्रसाठा जेव्हा पकडला गेला तेव्हा 2018 साली सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे आरोपी पकडले गेले. त्याच्या आधी जवळपास 2013 ते 2018 अशी 5 वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता. आज आम्हाला असं वाटतंय की जे खरे शूटर्स होते त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली ही महत्वाची बाब आहे. आम्ही समाधानी आहोत. ही संपूर्ण 11 वर्षाची लढाई महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतक ही लढाई लावून धरली. त्यामुळे 11 वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टिपथात येतो ही भावना आमच्या मनात जागृत राहिली आहे आणि लोकशाहीसाठी देखील ही उपकृत भावना आहे अशी प्रतिक्रिया मुक्ता दाभोलकर यांनी दिली. विदर्भ न्यूज ब्युरो पुणे.